महाराष्ट्रामध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आता बातमी पाहतो आहोत पुण्यातनं. पुण्यातल्या एका प्रिंटिंग प्रेसला भीषण आग लागलेली आहे. पुण्यात प्रिंटिंग प्रेसला भीषण आग लागलेली आहे. पुण्यातल्या हडपसर परिसरामध्ये असलेल्या एका प्रिंटिंग प्रेसला ही आग लागलेली आहे. आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झालेला आहे. दृश्यांवरनं आगीची तीव्रता भीषणता आपल्याला कळू शकते. बुधवारी रात्री या प्रिंटिंग प्रेसला आग लागलेली होती. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या. सुमारे काही तासांच्या अथक परिश्रमानंतर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं होतं. मात्र आगीवरती नियंत्रण जरी मिळवलं असलं तरीही कुलिंग ऑपरेशन हे बराच काळ सुरू होतं. या आगीचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. प्रिंटिंग प्रेस असल्यामुळे प्रिंटिंग प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती कागद पुठ्ठे आणि कलर डाय होते. त्यामुळे या वस्तूंमुळे आग अधिकच भडकल्याचा अंदाज वर्तवला जातोय.